आढावा मीटिंग होती. बऱ्यापैकी 9 वॉर्ड असे नवे प्रवास आहेत तुमच्या शहरामध्ये. त्यातल्या बऱ्यापैकी मोर देन 50% 60% आमच्या ब्लॉक अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून लोकांचे नाव दिलेले. प्रमुख तुम्ही जे विरोधक आहात ते कोणाला मानता आणि कोणाच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक लढणार आहात काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये अँटी इनकम्बन्सी आपल्याला दिसते का? या ठिकाणी डेफिनेटली गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेस सत्तेमध्ये नाही, त्यामुळे जो पक्ष सत्तेमध्ये बहुजन विकास आघाडी प्रामुख्याने मी बहुजन विकास आघाडीला या ठिकाणी विरोधक मानेल. त्याच्यामध्ये बळीराम जाधवांचं नाव दिलं होतं. एकीकडे तुम्ही सांगताय की आम्ही विरोध करणार, दुसरीकडे तुमचे जे वरिष्ठ आहेत ते कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या गाठीला बांधलेले आपल्याला दिसतं, त्याबद्दल काय सांग? नाही, या ठिकाणी तुम्ही चुकत म्हणताय की बळीराम जाधवांचं ज्यावेळी नाव डिक्लेअर केलं त्यावेळी बहुजन विकास आघाडीचा आम्हाला पाठिंबा, या ठिकाणी त्यांनी क्लिअरली पाठिंबा आता भाजप आणि शिंदेला शिवसेनेला दिलेला, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा काँग्रेस पक्षाचा कुठलाही विचार नसणार. महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. काँग्रेसचा बालेकिल्ला वसई हा पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसची धडपड आपल्याला सुरू आहे हे दिसते. आज काँग्रेसची एक समितीची मीटिंग झालेली आहे, जाणून घेऊया आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. सर, कुठे ना कुठेतरी आता काँग्रेस कामाला लागलेली आहे, काय सांगाल? या पुढची व्यूहरचना तुमची कशी असणार? या ठिकाणी आज प्रामुख्याने वसई विरार शहर जो विधानसभा येत आहे ती वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा, यामध्ये बूथ कमिटी आणि प्रभाग समित्या हे आमचं टार्गेट आहे. येणाऱ्या महानगरपालिका असतील, येणाऱ्या विधानसभा असतील, येणाऱ्या लोकसभा असतील, बूथ ज्यावेळी मजबूत होईल त्या अर्थाने प्रयत्न पक्ष मजबूत होईल. त्यामुळे प्रदेश काँग्रेसनं हा कार्यक्रम दिलेला आहे जिल्हा काँग्रेस कमिटी सगळ्या, त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आज मीटिंग घेतली. मागच्या 2-3 मीटिंग झाल्या, आज एक आढावा मीटिंग होती. बऱ्यापैकी 9 वॉर्ड आहेत प्रवास आहेत तुमच्या शहरामध्ये. त्यातल्या बऱ्यापैकी मोर देन 50% 60% आमच्या ब्लॉक अध्यक्षांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करून लोकांचे नाव दिलेले. प्रमुख तुम्ही जे विरोधक आहात ते कोणाला मानता आणि कोणाच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक लढणार आहात काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये अँटी इनकम्बन्सी आपल्याला दिसते का? या ठिकाणी डेफिनेटली गेल्या 20-25 वर्षापासून काँग्रेस सत्तेमध्ये नाही, त्यामुळे जो पक्ष सत्तेमध्ये बहुजन विकास आघाडी प्रामुख्याने मी बहुजन विकास आघाडीला या ठिकाणी विरोधक मानेल. आणि प्रत्येक पक्ष जो सत्तेमध्ये असतो इथे आमदारकी असेल, इथल्या महानगरपालिका असतील, इथल्या कॉपरेटिव्ह कमिटीज असतील, सगळीकडे सत्तास्थान हे बहुजन विकास आघाडीकडे. त्यामुळे आमचा मेन फोकस बहुजन विकास आघाडी कशा प्रकारे आणली जाईल आणि आमचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढणार आहोत येणाऱ्या सगळ्या इलेक्शन, त्यामुळे आम्ही नक्की त्यांना डेफिनेटली टफ देऊ. आणि ज्या प्रकारे ते म्हणत आहेत तेवढं सोपं इलेक्शन त्याला जाऊन देणार नाही. आम्ही या ठिकाणी तुम्हाला चमत्कार झालेले दिसेल वसई विधानसभेमध्ये आणि नालासोपारा विधानसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेत आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये, की या ठिकाणी काँग्रेस वेगळ्या प्रकारे चमक दाखवेल आणि तो आश्चर्याचा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी जाणवेल तुम्हाला. सर, एक शेवटचा प्रश्न. गेल्या वेळेला एक यादी जाहीर झाली होती लोकसभेची, त्याच्यामध्ये बळीराम जाधवांचं नाव लिहिलं होतं. एकीकडे तुम्ही सांगताय की आम्ही विरोध करणार, दुसरीकडे तुमचे जे वरिष्ठ आहेत ते कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीच्या गाठीला बांधलेले आपल्याला दिसते, त्याबद्दल काय सांग? नाही, या ठिकाणी तुम्ही चुकत म्हणताय की बळीराम जाधवांचं ज्यावेळी नाव डिक्लेअर केलं त्यावेळी बहुजन विकास आघाडीचा आम्हाला पाठिंबा, या ठिकाणी त्यांनी क्लिअरली पाठिंबा आता भाजप आणि शिंदेला शिवसेनेला दिलेला, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा काँग्रेस पक्षाचा कुठलाही विचार नसणार. आम्ही आमचा स्वतंत्र उमेदवार देऊ, आमच्या महाविकास आघाडीतून मात्र वेगळा असेल आणि आमचं ताकदी लोकसभा विधानसभा आणि येणाऱ्या महानगरपालिका सगळ्या लढणार. एकंदरीत आपण जर पाहिलं तर काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काँग्रेसच्या या सभेला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आपल्याला दिसतो. कुठे ना कुठेतरी येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेत काँग्रेस आपला बालेकिल्ला परत मिळवणार असं काहीसं चित्र वसई विरार शहरामध्ये दिसतं. आता हे पाण्यासारखं ठरेल की काँग्रेस कशा प्रकारे कशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुका लढेल. फक्त महाराष्ट्र न्यूज वसई.